नमस्कार, मी आशा। आपण पाहता डिस्कवरी न्यूज। डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। कोरोना लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार धोक्यात आला आहे। नागरिकांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी कल्याण शिवसेनेच्या वतीने एक विशेष उपक्रम राबवण्यात आला आहे, मोफत धान्यदान यज्ञ। या शीर्षकाखाली सदर उपक्रम सुरू करण्यात आला असून 9 मे पासून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। दररोज विविध कुटुंबांना या उपक्रमात मोफत धान्य वाटप करण्यात येत असून यात 5 किलो तांदूळ, 3 किलो गहू, 2 किलो साखर, 1 किलो तूर डाळ, 1 किलो गोड तेल, 1 किलो मीठ असे किट बनवण्यात आले आहे। रामबाग येथील दत्तगुरु मंदिर येथे सदर वाटपाचे आयोजन करण्यात आले असून दिव्यांगांना वाटप करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे। उपक्रमामध्ये आज जवळ 143 आम्ही सकाळपासून अपंग जे हँडिकॅप आहे, अपंग आहेत त्या लोक, त्या कुटुंबांना आम्ही 143 कुटुंबांना याचा लाभ घेतला आहे। आणि 1000 ते 1500 किंवा त्याहीपेक्षा जास्त हा उपक्रम चालू राहावा अशी आमची इच्छा आहे। शिवसेनेचे महानगर प्रमुख विजय साळवी यांनी हा जो उपक्रम चालू केला आहे शिवसेना कल्याणतर्फे, हा संपूर्ण कल्याण शहराकरता राबवतोय आम्ही। सदर वाटपादरम्यान कोणत्याही प्रकारे गर्दी होऊ नये यासाठी नागरिकांनी कूपन देऊन बोलवण्यात येत आहेत। सदर प्रकारे शिवसेनेने सुरू केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून दररोज शेकडो नागरिकांनी या प्रकारे धान्य वाटप करण्यात येणार आहे। सदर उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड घेऊन येणे आवश्यक असून कल्याण शहरातील रहिवासी यांचा लाभ घेऊ शकणार आहे। या उपक्रमासाठी शिवसेना विभाग प्रमुख भगवान बैसाने, मारुती नागरे, विनोद पवार, जयवंत पाटील, बाबू धनावडे, दीपक रज्जाक, नदी मागा, वैभव चव्हाण, वामन परदेशी, जयदीप सानप, रमेश साबळे, आकाश राजेश, चंदन विरवानी, सुभाष दुगे, जावेद सय्यद, अशोक शेलार, अरुण शेलार, पप्पू नरे, मंगेश नेटावणे, प्रवीण दुगे, हेमंत नायर, भगीरथ शिंदे, महेश भबाडे, महेश खेबडे, संजय नाईक, सचिन ठावरे, सचिन मोरे, दिनेश जाधव, संजय कांबळे, गणेश जाधव, किरण माने, शैलेश तांबे, दीपक इंगळे, अरुण कडू, सुधीर कंक आदी पदाधिकारी मेहनत घेत आहेत। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। तर या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज। तुम्हाला आमचे संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाची संपर्क साधू शकतात, 9388420420। तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद।